इस्लामपूर येथे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी घोषित केलेली अतिक्रमण हटाव मोहीम आजपासून सुरू झाली। यलामा चौक ते भाजी मंडईपर्यंत आज त्यांनी पाहणी केली। इस्लामपूर पालिकेचा प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेताच 4 जानेवारीला मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी शहर सौंदर्यीकरण हा मुद्दा हातात घेऊन शहरातील नागरिकांना जाहीर सूचनेद्वारे आवाहन केले होते। त्यानुसार श्री साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्याची अंमलबजावणी करण्यात आली। सुमारे 814 इतकी अतिक्रमणे पालिकेच्या 5 पथकांच्या माध्यमातून आज हटवण्यात आली। तसेच सुमारे 195 जणांना नोटीस बजावण्यात आली। इस्लामपूर शहरात भाजी मंडई, प्रशासकीय इमारत, गांधी चौक, यलामा चौक येथे विक्रेत्यांनी व हातगाड्यावाल्यांनी काही व्यापाऱ्यांनी बेकायदा अतिक्रमणे केली होती। या अतिक्रमणामुळे या रस्त्यांवर नेहमी गर्दी होत होती। यामुळे या रस्त्यांवर वारंवार छोटे मोठे अपघातांचे प्रमाण वाढले होते। त्यामुळे आज पालिकेने अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली।